सरसकट कर्जमाफीच्या आशेने सोलापूर जिल्हा बँकेच्या 75,000 थकबाकीदार शेतकऱ्यांनी 1.5 लाखांच्या कर्जमाफीकडे पाठ फिरवली. बँकेच्या 879 कोटींच्या थकबाकी वसुलीचा कृती कार्यक्रम तयार करूनही थकबाकीदारांचा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे बँकेने आता थकबाकी आणि येणेबाकीची आकडेमोड सुरू केली असून सरसकट कर्जमाफीतून सोलापूर जिल्हा बँकेला 879 कोटी रुपये मिळतील अशी माहिती बँकेचे प्रशासक शैलेश कोथमिरे यांनी दिली. मागील वर्षीचा दुष्काळ, शेतमालांचे गडगडलेले दर, एकरकमी FRP ची प्रतीक्षा आणि खासगी सावकारांचे डोक्यावरील कर्ज अशा विविध कारणांमुळे तत्कालीन युती सरकारने 1.5 लाखांची कर्जमाफी देऊनही बहुतांश शेतकरी त्या योजनेचा लाभ घेऊ शकले नाहीत. त्यातच महापूर, अतिवृष्टी, अवकाळीमुळे बळीराजापुढील अडचणीत वाढ झाली. तत्पूर्वी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षांची सरसकट कर्जमाफीची मागणी आणि सत्ताधाऱ्यांची 7-12 कोरा करण्याच्या घोषणांमुळे बळीराजाला सरसकट कर्जमाफीची आशा लागली. त्यांनी थकबाकी भरण्याकडे पाठ फिरवल्याने बँकेने वसुलीचे केलेले नियोजन कोलमडले. वाढलेल्या थकबाकीमुळे संचालक मंडळ बरखास्त झालेल्या सोलापूर जिल्हा बँकेवर प्रशासकाची नियुक्ती झाली. तरीही शेती कर्जाची वसुली ठप्पच राहिली. त्यामुळे आर्थिक अडचणीतील जिल्हा बँकेकडे नव्याने कर्ज वाटपासाठी पुरेसा पैसा शिल्लक नसल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर बँकेने आकडेमोड सुरू केली असून सरसकट कर्जमाफीतून सुमारे 900 कोटी रुपये मिळतील असे चित्र आहे.